मनसे नेते गजानन काळेंना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीतील महिला कार्यकर्त्या यावेळी आक्रमक झाल्या होत्या. गुन्हा दाखल होऊन 6 दिवस उलटून गेले तरी नवी मुंबई पोलिसांनी अद्याप गजानन काळेंना अटक केली नाही. आता खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गजानन काळेंना अटक करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले. महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या यावेळी आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पोलीस आयुक्तालयांच्या आढावा घेण्यास आले असता त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न या महिलांनी केला. त्यांना अडवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानं पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली आहे. अखेर गृहमंत्र्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला भेटून परिस्थिती समजून घेतली. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांना होत असलेल्या अन्यायाचा पाढा त्यांनी वाचलाय. पोलीस आयुक्त बिपिन कुमार यांनी गजानन काळेंना पकडण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली असून लवकरच अटक होईल असं स्पष्ट केलंय. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता गणेश मोंडकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथे गृहमंत्र्यांना भेट देण्यास आलेलो आहोत. संजीवनी गजानन काळे यांनी त्यांच्या पतीच्या विरुद्ध जो गुन्हा दाखल केला आहे तर त्या गुन्ह्याच्या विरोधात गजानन काळे यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी आज महाविकास आघाडी महिला तर्फे आमची मागणी आहे. तसेच राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागचे जिल्हाध्यक्ष श्री इंदर शेंडगे साहेब हे सुद्धा आज आमच्यासोबत आहेत आणि आज आम्ही साहेबांना इथे भेटून गृहमंत्री साहेबांना भेटून हीच मागणी करणार आहोत की संजीवनीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. आम्ही आज महाविकास आघाडीच्या सर्व महिला इथे माननीय वळसे पाटील साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. नवी मुंबईमध्ये मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी जे त्यांच्या बायकोवर अन्याय अत्याचार केलेला आहे, गेले 13 वर्ष ती अन्याय सहन करते आणि तिने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. सगळ्या गोष्टी पोलिसांसमोर मांडलेल्या आहेत तरी पण त्यांना अजून अटक झालेली नाही आहे. त्यामुळं नवी मुंबईसारख्या 21व्या शतकातल्या शहरामध्ये जर महिलांवर अशा अत्याय आणि अन्याचार होत असतील तर महिलांनी गप्प बसणं योग्य नाही. म्हणून आज आम्ही सर्व पक्षाच्या महिला इथे वळसे पाटील साहेबांना भेटायला आलेलो आहोत आणि भेटून त्यांना लवकरात लवकर गजानन काळेंना अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. तसा अल्ट्रासिटीचा गुन्हा दाखल आहे, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेटून आलो. अल्ट्रासिटीचा गुन्हा दाखल आहे तर अल्ट्रासिटीचा गुन्हा दाखल असल्यानंतर त्यांना लगेच अटक करावी लागते, तर अजून काही अटक केलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी म्हणून आम्ही साहेबांकडे मागणी करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.